वाशिम येथे माझी माती माझा देश या अंतर्गत। शी शी अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका प्रशासन नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते टेम्पल गार्डन दरम्यान माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमणा पंत निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे उपजिल्हाधिकारी कैलास देवरे नितीन चव्हाण नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे कारंज नगर परिषद मुख्याधिकारी पंकज सोनवणे सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश वजीरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी मातीला नमन करत देशासाठी लढणाऱ्या वीरांना वंदन केलं तर हे अभियान देशासाठी आपलं जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांसाठी समर्पित असल्याची भावना व्यक्त केली यावेळी मान्यवरांनी अमृत कलशात मुठभर माती आणि मुठभर तांदूळ गोळा केले नगर परिषदेच्या वतीनं शहरात अमृत कळस यात्रा काढण्यात आली नगर परिषदेच्या वतीने शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली ही यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापासून टेम्पल अशी काढण्यात आली गावातून एकत्रित केलेली माती देखील जिल्हा स्तरावर आणण्यात आली यात नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक नगर परिषद जिल्हा परिषदचे कर्मचारी राज्यस्तरावरील मुंबई येथे ही माती घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजित कार्यक्रम होणार असून ही माती राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत कर्तव्य पथावर एकोणतीस नोव्हेंबरला आणून अमृत वाटिका तयार करून ही स्वातंत्र्यवीरांना समर्पित करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे प्रतिनिधी प्रदीप पट्टेबहादूर न्यूज टुडे ट्वेंटी फोर वाशिम